या भागामध्ये आपण आणखी काही विशेष हात्यारे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जॉईंट्सचा अभ्यास करणार आहोत त्रिकोणी कानस या कांशीमधील लहान कांशीचा वापर करवतीला धार लावण्यासाठी केला जातो तर मोठ्या कांशी याचा वापर फर्निचरमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी करतात बाजारात या सहा ते बारा इंच लांबीमध्ये उपलब्ध आहेत मार्फा किंवा भरडी कानस सुतारकामात लाकडाला आकार देण्यासाठी या प्रकारच्या कांशीचा वापर करतात यास रास्पफाईल असेही म्हणतात जॉईंट फिटिंगच्या वेळी जादा झालेले जा मटेरियल घासून काढण्यासाठी या रास्पफाईलचा वापर करतात सुतारकाम विभागातील अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणजे स्टोन याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही यास मराठीमध्ये निशाण धारदगड कार्बोरंडम असेही म्हणतात सुतारकामात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हात्यारांना म्हणजे रांद्याची ब्लेड चिजल मोर्टी चिजल वगैरे यांना धार लावण्यासाठी या ऑइलस्टोनचा वापर करतात धार लावत असताना ब्लेड आणि ऑइलस्टोन यांच्यामध्ये तीस अंशाचा कोण करतात आणि घासायला सुरुवात करतात यावेळी यावर पाणी किंवा ऑइलचा वापर करतात त्यामुळे ब्लेड आणि धारदगड लवकर झिजत नाही आणि धार पण लवकर लागते आता आपण सुतारकामामध्ये वापरले जाणारे वेगवेगळे वेग जॉईंट्स म्हणजे सांधे यांची माहिती पाहणार आहोत सुतारकामामध्ये वेगवेगळ्या वेग कामासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जॉईंटचा उपयोग करतात ते पुढील प्रमाणे अर्धखापीचे सांधे ज्याला आपण हापलॅब जॉईंट असे म्हणतो बंद खापीचे म्हणजे क्रॉसलॅप कुसुविंदी सांदा म्हणजे टेनर अँड मॉर्टिस जॉईंट डवरी सांदा म्हणजे डेवटल जॉईंट तकारी सांदा म्हणजे बट जॉईंट आणि करणी सांदा म्हणजे कॉर्नर जॉईंट या सर्व जॉईंटचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे लाकडाचे जोड बनवण्याचे काही उद्देश असतात लाकडापासून बनवायचे कोणतेही साहित्य फर्निचर वगैरे जोडाशिवाय बनत नाहीत म्हणून लाकडाचे वेगवेगळे जोड तयार केले जातात यात लांबी वाढवणारे जोड रुंदी वाढवणारे जोड यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो चौकटीचे कोपऱ्याचे म्हणजे अँग्युलर जॉईंट हे सुद्धा तयार करावे लागतात शास्त्रीय पद्धतीने जोड दिल्यास ते अधिक टिकाऊ आणि मजबूत बनतात या जोडांची माहिती आपण या भागात पाहणार आहोत हापल्या जॉईंट या प्रकारच्या जॉईंटमध्ये जो� जोड द्यावयाचे दोन्ही भाग समान रुंदीचे व जाडीचे असावे लागतात म्हणजे जॉईंट चांगला होतो यामध्ये प्रथम दोन्ही भागावर एका टोकाकडून दोन्ही भागाच्या रुंदीचे अंतर टाकले जाते दोन्ही भागाच्या जाडीच्या अर्ध्या जाडीवर मार्किंग करतात दोन्ही भागाच्या पृष्ठभागावर केलेल्या मार्किंगवर करवतीने अर्ध्या भागापर्यंत काप घालतात काप घातलेला भाग पटाशीच्या सहाय्याने काढतात व फिनिशिंग करतात दोन प्रकारचे जोड यामुळे तयार होतात एक स्ट्रेट जॉईंट आणि दुसरा एल जॉईंट ती जॉईंट तयार करायचा असेल तर दुसऱ्या भागाचा मध्यभाग काढावा मध्यापासून दोन्ही बाजूस पहिल्या भागाच्या रुंदीचे अर्धे अंतर मार्किंग करावे जाडीचा मध्य काढून मार्किंग करावे करवतीच्या सहाय्याने काप घालून पटाशीने वरचा भाग काढावा जॉब फिनिशिंग करून बसवावा अशा प्रकारे आपण टी जॉईंटसुद्धा तयार करू शकतो पुढचा जॉईंट आहे क्रॉस लॅप जॉईंट जेथे लाकडी पट्ट्या एकमेकाला क्रॉस करून जातात अशा ठिकाणी या जॉईंटचा वापर करतात यास चौकटीचा जॉईंट किंवा बंदखापीचा सांदा असेही म्हणतात आकृतीत याची रचना दाखवलेली आहे आपल्या जॉईंटप्रमाणेच हा करता येतो प्रथम दोन्ही जॉबच्या जाडीचा मद्य काढतात त्यावर मार्किंग करतात नंतर पृष्ठभागाचा मद्य काढून दोन्ही बाजूस रुंदी एवढ्या अंतराचे माप टाकतात केलेल्या मार्किंगवर करवतीने कापून पटाशीने मधला भाग काढून टाकतात दोन्ही भाग एकमेकावर उलटसुलट ठेवून जॉब बसवतात अशा प्रकारे बंदखापीचा क्रॉसलॅब जॉईंट तयार होतो पुढचा प्रकार आहे कुसुविंधी सांधा या जॉईंटला टेनन अँड मॉर्टिस जॉईंट असे म्हणतात या प्रकारचा जोड बनवण्यासाठी दोन्ही भाग समान जाडीचे व समान रुंदीचे असावे लागतात यातील एका भागाच्या जाडीचे समान तीन भाग करतात नंतर मध्य काढून दोन्ही बाजूला रुंदी एवढे समान अंतर टाकले जाते मॉर्टिस चिजल आणि फर्मर चिजलच्या सहाय्याने मधल्या भागावर आयताकृती खाच पाडतात तर दुसऱ्या भागावर एका टोकाकडून रुंदी एवढे अंतर टाकून दोन्ही बाजूला मार्किंग करतात येथेही जाडीचे तीन भाग करतात व मधला भाग तसाच ठेवून कडेचे दोन्ही भाग करवतीच्या साहाय्याने कापून पटाशीच्या साहाय्याने काढून टाकतात हा भाग खाच पाडलेल्या पहिल्या भागामध्ये व्यवस्थित बसेल असा फिनिशिंग करून व्यवस्थित बसवतात अशा प्रकारे आकृतीत दाखवल्याप्रमाणे कुसुविंदी सांदा बनवतात पुढचा जॉईंट आहे डवरी चांदा म्हणजे डेवटेल जॉईंट हा हाप लॅप टी जॉईंटप्रमाणेच असतो फक्त लॅपचा व खाचेचा आकार तिरका असतो याचा उपयोग फर्निचर ट्रे फ्रेम आणि दागिन्यांच्या पेट्या बनवताना केला जातो आकृतीत याची रचना दाखवलेली आहे पुढचा प्रकार आहे सांदा लाकडाचे दोन भाग कोपऱ्यावर व दंशामध्ये जोडण्यासाठी या जॉईंटचा वापर करतात यात लाकडाची रुंदी आणि जाडी एक समान असते दोन्ही कोपऱ्यावर पंचेचाळीस अंशाच्या कोनामध्ये काप घालून जोड तयार करतात फोटो फ्रेम लाकडी कपाडाच्या फ्रेम बनवण्यासाठी या प्रकारच्या जॉईंटचा वापर करतात आकृतीत याची रचना दाखवलेली आहे पुढचा प्रकार आहे टकरी सांदा किंवा टकारी सांदा याला बट जॉईंट असेही म्हणतात दोन लाकडाच्या कडा रंधून समोरासमोर जोडून रुंदी वाढवतात त्यास टकरी किंवा टकारी असे म्हणतात यामध्ये फेविकॉल आणि सुरसे लोखंडी खिळे बसवतात त्यामुळे हा अधिक मजबूत होतो जेथे फळीच्या जास्त रुंदीची आवश्यकता असते अशा ठिकाणी या प्रकारच्या जॉईंटचा वापर केला जातो उदाहरणार्थ पॅनलचे दरवाजे खिडक्या वगैरे सुतारकामामध्ये प्रत्येक वेळी प्रॉपर करायलाच पाहिजे असे नाही खूप वेळा फर्निचर बनवताना कोणत्याही प्रकारचे जॉईंट न करता सुद्धा प्लायवूडसारखे कृत्रिम लाकूड वेगवेगळ्या ला साहित्याच्या साहाय्याने एकमेकांना जोडून त्यापासून फर्निचर बनवले जाते हे जोडाचे साहित्य म्हणजे खेळे सिंथेटिक रेझिन आडेसिव स्क्रू ग्लू वगैरे सुतारकामात जोडकामासाठी खिळ्यांचा वापर करतात खिळ्याने बनवलेले जोड कायमस्वरूपी असतात यामुळे जोडकामास कमी खर्च येतो वेळही कमी लागतो खिळे वापरून पार्सलची खोकी तसेच काही फर्निचर बनवता येते खिळे हे माइल्ड स्टील तांबे रॉ टायर्न यापासून बनवतात वेगवेगळ्या जाडीचे लांबीचे खिळे वापरले जातात खिळ्याचे पुढील प्रकार बाजारात उपलब्ध आहेत एक फ्रेंच नेल्स ओवल नेल्स पॅनल पिन्स टेकर्स रोज हेड नेल्स इत्यादी काही ठिकाणी जोडासाठी स्क्रूचा वापर केला जातो स्क्रूचे जोड अधिक मजबूत असतात कायमस्वरूपी व टिकाऊ असतात म्हणून याचा वापर जास्त प्रमाणात होतो याच्या डोक्याच्या आकारावरून पुढील प्रकार बाजारात उपलब्ध आहेत काउंटरसंक हेड राऊंड हेड रेज हेड फिलिप्स हेड कोच हेड इत्यादी सिंथेटिक रेझिन बाजारात सध्या सिंथेटिक रेझिन म्हणून फेविकॉल नावाचे एक सिंथेटिक रेझिन उपलब्ध आहे सुतारकाम विभागात फर्निचरचे जोड फिक्स करण्यासाठी याचा उपयोग करतात तसेच फर्निचर बनवताना प्लायवूडवर सनमायका चिटकवताना याच रेझिनचा म्हणजे फेविकॉलचा वापर केला जातो याशिवाय काही लाकडी जोड फिक्स करण्यासाठी बांबूचे सुरसे तयार करून जोड फिक्स केला जातो लोखंडी खिळे गंजून फर्निचर आणि जोड खराब होऊ नये म्हणून तांब्याचे किंवा पितळेचे खिळेही वापर